कोणते कोणते आहेत ते मला जाणून घ्यायचे आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करतोय. तुम्ही सुद्धा कार्यक्रमात सहभागी व्हा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण उपचारांबाबत बोलत होतो. तुम्ही आयुआय बद्दल बरंच काही सांगितलं, मात्र आयुआय व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्याबद्दल? आय थिंक 1992 मध्ये जे यु नो डिस्कवरी झाली एक टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजीची, म्हणजे जिथे एक मशीन वापरलं जातं विच इज नोन ॲज मायक्रो मॅन्युप्युलेटर, आणि त्या मायक्रो मॅन्युप्युलेटरला वापरून आम्ही एक अंड घेऊन एक स्पर्म घेऊन ऍक्च्युली इंजेक्ट करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे स्पर्म्स वीक असतात ते देखील फर्टिलाइज करू शकतात. नाहीतर पूर्वीची जी टेस्ट ट्यूब बेबी होती, ह्याला इक्सी म्हणतात, ICSI, पूर्वीची जी टेस्ट ट्यूब बेबी होती त्याच्यामध्ये अंडं ठेवायचो एका डिशमध्ये आणि त्याच्यावर फक्त स्पर्म्स सोडायचो. तर जर स्पर्म्स वीक असले तर मग ते आत जायला, ते फर्टिलायझेशन जे व्हायचं ते फार डिफेक्टिव्ह व्हायचं. त्यामुळे ह्या मायक्रो मॅन्युप्युलेटरमुळे जे 1 मिलियन, लेस दॅन 1 मिलियन, 0.1 मिलियन काउंट असणारे पुरुष देखील स्वतःच्या स्पर्म्सनी यु नो फादर बनू शकतात ॲक्च्युली. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मेजर ब्रेक थ्रू झालं 1992. त्याच्यानंतर हल्ली एक साधारण 2009 मध्ये आम्ही एक मशीन नवीन विकत घेतलं, त्याचं नाव आहे इमसी. इमसी मला जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी प्रेक्षकांचा प्रश्न येतोय. शांताबाई बोलतायत, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. कराडहून शांताबाई बोलताय, बोला. काही कारणास्तव त्यांचा संपर्क तुटलेला आहे, पुन्हा प्रयत्न करू. तुम्ही इमसीबद्दल. इमसी ही एक टेक्नॉलॉजी आहे जी आम्ही पुरुष वंध्यत्वावर मात करण्यासाठी वापरतो. आता बरेचसे पेशंट्स असे जे इक्सी करून फेल झालेले आहेत, की एक वेळा इक्सी केलंय, दोन वेळा इक्सी केलंय, तर ते ह्या पुरुषांमध्ये आम्ही ही इमसी टेक्नॉलॉजी वापरतो. म्हणजे नॉर्मली जेव्हा आम्ही इक्सी करताना तो स्पर्म उचलून इंजेक्ट करतो तेव्हा ते 200 किंवा 400 वेळा एनलार्ज झालेला असतो, तर इमसीनी आम्ही तो 7000 वेळा एनलार्ज करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जी जो स्पर्म असतो त्याच्यात जे काय डिफेक्ट्स असतील ते आढळून येतात, आणि जो डिफेक्टिव्ह स्पर्म असतो म्हणजे ज्यांनी मूल होणार नाही तो एलिमिनेट केला जातो, आणि जे चांगले स्पर्म्स आहेत, सशक्त आहेत ॲब्सोल्युटली, त्यांना पिकअप करून आम्ही मूल तयार करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे जो सक्सेस रेट 2 इक्सी फेलियर्स नंतर जवळजवळ डबल होतो, आणि ही टेक्नॉलॉजी ह्या पेशंट्सना फार मदत करते, प्लस अबॉर्शन रेट देखील कमी होतो ह्या टेक्नॉलॉजीमुळे. एखादा आजार जर का पुरुषाला झाला असेल आणि तो फार जुना असेल तर त्याचा कितपत परिणाम होतो? क्रॉनिक डिझीजेस. आता क्रॉनिक डिझीजेस जर डेबिलिटेटिंग असतात, म्हणजे फार त्याची शक्ती कमी झाली असेल वगैरे, तर लाईक डायबिटीज वगैरे, त्यांनी त्याच्या परफॉर्मन्सवर फरक पडतो. पण काही डिझीजेस असे आहेत जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस जे मी आधी मेन्शन केले त्याच्यामुळे स्पर्म काउंटवर डेफिनेटली फरक पडतो. पण काही औषधं असतात ब्लड प्रेशरची वगैरे, त्यांनी स्पर्म काउंट कमी होतो, तर ते लक्ष देऊन बघितली पाहिजेत. कारण काय, हल्ली यंग एजमध्ये आपण बऱ्याच पुरुषांना बघतो की ब्लड प्रेशर आहे, त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. त्या व्यतिरिक्त असं विचारायचंय की हे जे तुम्ही IVF सांगितलं त्याचा सक्सेस रेट तुम्ही मला वाटतं सांगितला नाही, त्याचा सक्सेस रेट जो इक्सी आहे त्याचा सक्सेस रेट साधारण जर स्त्रीचं वय 35 आत असलं तर 40 ते 50% आहे, आणि 4 ते 6 वेळा जर केलं तर 95% चान्स आहे की ते मूल घरी घेऊन जातील. इक्सी आणि IVF सोडलं तर आणखीन कुठल्या टेक्निक आहेत का की त्याने एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला? आय थिंक हा एक मोठा चांक आहे जो आपण कव्हर केला पाहिजे, व्हॅरिकोसील सर्जरी. म्हणजे त्याच्यात काय करतो की ज्या पुरुषांना व्हॅरिकोसील असेल, जसं मी आधी सांगितलं तसं टेस्टिसच्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला जर सूज आली किंवा त्यांच्यात ब्लड फ्लो वाढला तर ते हीट निर्माण होते टेस्टिसच्या अवतीभोवती, त्याच्यामुळे ही त्या पेशंट्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस किंवा स्पर्म्स होण्याचं जे प्रोसेस असते ती फार स्लोडाऊन होते. तर मग त्या ह्या कंडिशनचं आपण ऑपरेशन करू शकतो, त्याला व्हॅरिकोसिलेक्टमी बोलतात. ते ऑपरेशन हल्ली आपण म्हणजे टाक्याचं पण करू शकतो, ओपन करून ते त्या ब्लड वेसल्स टाय करू शकतो, किंवा दुर्बिणीनी पण होऊ शकतं आजकाल, की दुर्बिणीनी जाऊन आपण व्हॅरिकोसिलेक्टमी करू शकतो. तर हे दोन उपचार डेफिनेटली ह्या ट्रीटमेंटवर मदत करतात. प्रेक्षकांचा प्रश्न येतोय, मुंबईहून प्रश्न आहे, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. उत्तम बोलतायत मुंबईहून, बोला. हॅलो,
बोला मॅडम. मिनिमम रिक्वायरमेंट काय पाहिजे फर्टिलिटी पुरुषामध्ये? मिनिमम फर्टिलिटीसाठी रिक्वायरमेंट काय पाहिजे? मिनिमम रिक्वायरमेंट काय पाहिजे फर्टिलिटीसाठी? काउंट. हा हा, चांगला प्रश्न विचारलाय. कारण का अजून पण मी रिपोर्ट बघते 60 to 120 million असे नॉर्मल, पण हल्ली WHOचं नवीन गाईडलाईन्स आलेले आहेत ज्याच्यात लिहिलेलं आहे की 15 million वर जर काउंट असला तर तो माणूस फर्टाईल आहे. तर 15 million, तो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण हे नवीन चेंजेस होत जातात. आणि काय होतं ना, आपल्या प्रदूषणामुळे देर इज अ लॉट ऑफ इस्ट्रोजन हॉर्मोन इन ऑल अ व्हेजिटेबल्स वगैरे, त्यामुळे पण काउंट कमी होत चाललाय. पण कसं असतं की डार्विन थिअरी ऑफ एव्होल्युशन म्हणजे ती ते वंश संपला नाही पाहिजे, नाहीतर ह्युमन काइंड विल टोटली डाय आउट. तर म्हणून जे फर्टिलिटी पोटेन्शियल वाढत जातं मग जरी लो झाले असले तरी, तर 15 million अँड अबाव इज अ नॉर्मल काउंट. यावेळी इक्सी आणि IVF बद्दल आपण बोललो, मात्र एमसी बद्दल बोलायचंय. काय आहे नेमकी ती पद्धत आणि त्याचा सक्सेस रेट साधारण किती असतो? सी, एमसी हे एक ऍडिशनल टूल आहे इक्सीला. म्हणजे इक्सी करता करताच एमसी हा एक मायक्रोस्कोप म्हणजे एक लेन्स असते जी आम्ही अटॅच करतो आमच्या मायक्रो मॅन्युप्युलेटरला, म्हणजे इक्सी करणाऱ्या मशीनला, आणि ते स्पर्म्स आयडेंटिफाय करतो ज्यांच्यात सगळ्यात जास्ती पोटेन्शियल आहे, यु नो, मूल तयार फर्टिलायझेशन पोटेन्शियल जास्ती आहे त्यांना. तर यांनी सक्सेस रेट जो प्रिव्हियस टू फेलियर्स वगैरेचा आहे तो डबल केला जातो. म्हणजे साधारण 30 to 50% प्रेग्नन्सी रेट डेफिनेटली. सी, ओव्हरऑल प्रेग्नन्सी रेट इज अबाउट 50%. जो मी बोलते ते हे सगळे ॲडिशनल टूल्स घेऊन, तर प्रत्येक ॲडिशनल टेक्निक जी येते तो साधारण 5-10% वाढवतो पेशंट्स, सिलेक्टेड पेशंट्स ग्रुप मध्ये. नक्कीच. प्रेक्षकांचा पुन्हा प्रश्न येतोय. कांतीलाल बोलतायत, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. कांतीलाल बोलतायत पनवेलहून, बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. माझी बहीण आहे आणि माझे मेहुणे आहेत. त्यांचं वय साधारणतः मेहुण्याचं वय 40 to 45 आहे. त्यांना एक मूल झालं होतं, ते एक्सपायर झालं आणि त्याच्यानंतर आता सध्या मूल होत नाहीये. डॉक्टरकडे तपासणी केली आम्ही, तर ते त्यांनी सांगितलं की दारू वगैरे पिल्यानंतर होणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग काय करता येईल समजा? होणार नाही असं सांगितलं. कारण त्याला खर्च किती होतो असं मागायचं काय? नक्कीच नक्कीच, प्रश्न कळलेला आहे. ड्रिंक केल्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात.